गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागानं महसुली उत्पन्नात मोठी म्हणजे सुमारे 31 कोटींची अतिरिक्त वसुली केली आहे. त्यामुळे एकूण महसुली उत्पन्नाचा आकडा 325 कोटींवर पोहोचला आहे. करोनाच्या प्रादुर्भावानंतर आणि आत्तापर्यंतची ही ठाणे विभागाची विक्रमी वसुली असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात करोनाचा प्रादुर्भाव होता, मात्र याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागानं दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल जमा केला होता. ठाणे विभागानं 295.47 कोटी रुपयांची तेव्हा महामहसूल वसूल केला होता. याच दरम्यान करोनात घातलेले निर्बंध कमी करण्यात आले, त्यामुळे राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीनं उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्याला सुमारे 21,500 कोटींचा महसूल जमा करण्यात यश आलं. त्याकरता विभागाच्या प्रत्येक कार्यालयानं जास्तीत जास्त भरीव कामगिरी करण्यावर विशेष भर दिला. त्यामध्ये ठाणे विभागानं त्या आर्थिक वर्षात सुमारे 325.53 कोटी रुपये जमा केले. हे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी दारूची दुकानं, बार आणि रेस्टॉरंट्स यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून आपल्या राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क, परवाना दुसऱ्या जागी स्थलांतर करणं अशा विविध मार्गांवर जोर टाकल्यानं या वर्षात 3 कोटी 60 लाखाचा अधिक महसूल वाढवण्यात यश आलं आहे.